प्रेज द लॉर्ड. हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल. आणि प्रभू येशू ख्रिस्त चरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देव, आनंदी ठेव, सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. तर आज सकाळची इतकी घाई आहे, रोजच असते पण आज जरा जास्तच आहे, कारण 2-2.5 महिन्याच्या गॅपनंतर आशूची स्कूल पुन्हा सुरू होते. तर यावर्षी आशूची शाळा बदललेली आहे, म्हणजे नवीन स्कूलचा पहिला दिवस आहे, त्यामुळे सगळं पुन्हा रुटीन बदललेलं आहे. तर आज इतकी घाई झाली, कारण कुठेतरी ती मनाला अशी सवय झालेली असते आणि काय म्हणतात त्याला, ते अंगवळणी पडलं होतं की सुट्टी आहे, चला वेळ झाला तर काय हरकत नाही. पण आता पुन्हा त्याचं स्कूल सुरू झालेलं आहे. तर यावेळेस एक बरं आहे की आधीच्या स्कूलचं टायमिंग खूप लवकरचं होतं. ॲक्च्युली स्कूलचं टायमिंग उशिरा होतं, पण स्कूल बस फिरून जायची ना, त्यामुळे खूप लवकर स्कूल बस यायची. पण आता टायमिंग जरी तेच असलं तर स्कूल थोडीफार पहिल्याच्या मानाने जवळ आहे. तर यावर्षी त्याला CBSE पॅटर्न म्हणजे दिल्ली बोर्ड घेतलेलं आहे, त्यामुळे आता जास्त मेहनत करायची आहे. तर आधी वटाणे शिजायला लावले होते, मीठ आणि टोमॅटो घालून काळे वटाणे जे होते भिजत घातले होते ते शिजायला घातलेत. तिकडे भातासाठी पाणी ठेवलं आहे, कारण सकाळीच आशूचा टिफिन, सगळ्यांचा नाश्ता आणि दुपारच्या स्वयंपाकाची तयारी सगळंच करायचं आहे. तर पटकन आधी कांदा बारीक चिरून घेते, पीठ मळून ठेवलेलं आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. तर आता बऱ्यापैकी आशू म्हणजे काय काहीतरी नवीन खायला शिकला आहे. तर त्याला आधी ना वांग्याची भाजी वगैरे आवडायची नाही, आत्ताही वांगं नाही खात, पण जी आपली भरली वांगी असतात ना त्याची ग्रेव्ही म्हणजे त्याचा मसाला तो आवडीने खातो. मग त्याची इच्छा होती की मम्मा मला तू वांग्याची ती ग्रेव्ही असं म्हणतो, म्हणजे शेंगदाण्याचं कूट असं म्हणतो तो, शेंगदाण्याच्या कूटची भाजी. तर म्हणजे ठीक आहे, नाहीतर आधी मी काय केलेलं ना, वटाण्याची उसळ बनवणार होती अशी धबधबीत, म्हणजे ती उसळ पाहून नाश्त्याला पण येईल आणि आशूला टिफिनला पण येईल. व पुन्हा मी प्लॅन कॅन्सल केला, म्हटलं चला लेकाच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि लेकराने काहीतरी आनंदाने खाल्लं तर आईला देखील खूप आनंद होतो. तर मी कधी कधी काम करत असताना एकटी एकटीच बडबडत असते, म्हणजे असं प्लॅनिंग सुरू असतं, आता हे झालं ते झालं काय करूया, तर प्रेयर करत सगळ्या गोष्टी करत असते. तर कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल 1-4 चमचे तेल घातलं, तेलामध्ये कांदा घातला, कांदा चांगला परततो आहे. जसं मी सांगितलं आधी उसळ बनवणार होते, त्यामुळे म्हटलं तेच टिफिनला द्यायचं. मग नंतर म्हटलं की काळ्या वाटाण्याची अशी वातळ आमटी करायची वाटण घालून आणि वांगी जी भरली वांगी आहेत ती करायची, म्हणजे दुपारचा स्वयंपाक आणि आशूचा टिफिन सगळंच होईल. तर उसळ पाहून नाश्त्याला होईल आणि तीच आमटी वटाण्याची दुपारच्या जेवणाला होईल. तर शक्यतो सकाळचा हाच प्रयत्न असतो की नाश्ता म्हणजे करताना स्वयंपाकाची तयारी होईल असं काहीतरी प्लॅनिंग करत असते. तर पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये मीठ आणि त्यामध्ये वांगी अशी चिरून व्यवस्थित बघून घालते. तर मिठाच्या पाण्यामध्ये वांगी टाकली ना तर ती काळपट पडत नाहीत, शिवाय वांग्यांना चव छान येते. तर आज इतकी घाईघाई वाटली मला, नुसती धावत पळत रोजच असते, पण आज बऱ्याच महिन्यानंतर आशूची नवी स्कूल आणि ते एक प्रेशर असतं. तर कांदा चांगला परतलेला आहे, कांद्यामध्ये कोल्हापुरी चटणी घातली 1-2 चमचे आणि जे वाटण करून घेतलेलं. तर हे एक बरं आहे, झटकीपट आपलं सोपं पडतं. तर आल्या लसणाची पेस्ट मी बनवूनच ठेवते, त्यामुळे आल्या लसणाची पेस्ट आणि ते डेसिकेटेड कोकोनट ते मागवून ठेवलेलं असतं, ते आणि थोडीशी कोथिंबीर असं हे वाटण केलेलं आहे. तर बेसिक तयारी असेल ना तर स्वयंपाक करायला अजिबात वेळ लागत नाही. तर वाटण वगैरे घालून छान मिक्स केलं, झाकून ठेवलं, हे बघा त्याला छान तेल सुटलं. तर खोबरं काय भाजून वगैरे घातलेलं नाही आहे, त्यामुळे जरा तेलामध्ये हे छान परतून घ्यायचं. आणि आता बघते वाटाणे शिजलेत की नाही. तर इतर वाटाण्यांच्या तुलनेमध्ये ना काळे वाटाणे शिजायला वेळच लागतो. तर यातला टोमॅटो असे मी एक टोमॅटोचे 2 भाग करून असे घातले होते, तर ते घातले आणि यामध्ये असे छान मिक्स करून घेतले. तर वाटाण्यासोबत जो टोमॅटो उकडलेला ना तो असा स्मॅश केला ना तर छान होता आणि ग्रेव्ही छान होते, आमटीला छान चव लागते. तर चौकोनी जरी चिरून घातले ना तर ते मी असे कुसकरूनच घेते, नाही तर त्याचे वर तरंगतात. तर आधी बघत होते वाटाणे शिजलेत की नाही ते. तर थोडे वटाणे ना मिक्सरला फिरवून घेतले, तरीही आमटीला छान दाटसरपणा येतो. पण इथे मी भरली वांगी करणार होती, मग त्याची पण ग्रेव्ही आणि धबधबीत ती भाजी होते, त्यामुळे म्हटलं मग चला वटाण्याची आमटी अशी पातळसरच करूयात. तर कोकणातल्या तुलनेने कोल्हापूरच्या लोकांना आमटी अशी पातळ आवडते, खूप घट्ट अशी रोज खोबऱ्याची नको वाटते. पण आमचं आता मिक्स झालं आहे,
त्यामुळे आता मला सवय झाली दोन्ही पद्धतीचे स्वयंपाक बनवून, आणि म्हणजे ते जेवण जी जेवणाची पद्धत आहे ना ती आता खायचीही सवय झाली आहे आणि बनवायचीही सवय झाली आहे. तर तिकडे पाणी उकळलं होतं, त्यात मीठ घातलं, तांदूळ धुवून घातलेत, आणि बघा वांग्याची भाजी बनवली ना तर त्यामध्ये एखादा दुसरा बटाटा घालते, कारण मुलं पटकन वांगी वगैरे खात नसली तर नुसती ग्रेव्ही काय देणार म्हणून म्हटलं त्याला बटाटा देण्यासाठी यामध्ये एक दोन तीन बटाटे चिरून घातलेत, कारण पप्पांना देखील वांगी आम्ही अजून देत नाही तर त्यांना थोडी ॲलर्जी वगैरे होते किंवा औषधांमुळे पित्त वगैरे वाढेल, अंगाला खाज वगैरे येईल आणि हीट होईल, त्यामुळे वांगी शक्यतो देत नाही. तर त्यातल्या त्यात एखादा दुसरा बटाटा वगैरे खातील म्हणून घातलेला आहे. तर आमटी तिकडे उकळते, भात तयार होतो, इकडे पटकन चपाती बनवून घेते. तर सगळ्याच आयांची आता धावपळ सुरू झाली असेल, कारण सुट्टी असली की कसं निवांत असतं, मुलं त्रास देतात घरी नाही असं नाही, पण एक प्रेशर नसतं की त्यांना उठवायचं, तयार करायचं, टिफिन बनवायचा. तर आधीच्या मुलांमध्ये आणि आताच्या मुलांमध्ये इतका फरक आहे. तर आम्ही लहान असताना स्वतःच उठायचं, स्वतःची तयारी करायची, तर मला अजूनही आठवत नाही. फक्त हां, उठवण्यासाठी मम्मी पप्पा आवाज द्यायचे, चला किती वाजले बघा उठा वगैरे, पण असं उठा तुमची तयारी करा, ब्रश करा, हे करा ते करा असं नाही आठवत, कारण काय माहिती तितका समजूतदार होपणा होता. आणि आताची पिढी थोडी काय म्हणतात त्याला हट्टी आहे, खूप त्यांच्या मागे लागावं लागतं, त्यामुळे ते एक ॲडिशनल काम असतं. सुट्टीत कसं जरा बाबा उशिरा झोपले तरी चालतं, आणि या सुट्टीत तर अशू इकडे नव्हताच कोल्हापूरला, त्यामुळे तितका मला असा निवांत जरा वेळ होता. हा करमत नव्हतं त्याच्याशिवाय, पण तितकं म्हणजे मला काम करण्यासाठी वेळ भेटायचा, आणि शिवाय पप्पांची देखील तितकी काळजी घेण्यासाठी तो पुरेसा वेळ भेटला. मुलांचं कसं असतं ना की मुलं त्रास देत बसतात, किरकिर करतात, त्यामुळे पप्पांसाठी तो म्हणजे एक रिकव्हरीचा काळ जो होता तो शांततेचा होता. आणि अशूही खुश झाला, कारण त्याला पूर्ण सुट्टी एन्जॉय करता आली. तिकडे आमटी आधी उतरून घेते. तर उसळ करण्याच्या हिशोबाने मी आधी कढई ठेवलेली, नंतर अचानकच प्लॅन चेंज झाला, त्यामुळे त्याच कढईत आमटी करून घेतलेली आहे. तर आता पटकन आशूपुरता दोन चपाती करून घेणार आहे, एक मोठी एक छोटी. तर ही मोठी चपाती आहे ती त्याच्या टिफिनला म्हणजे डब्यासाठी, आणि एक छोटी चपाती त्याला खाण्यासाठी. तर आज नाश्त्यासाठी म्हटलं उसळपाव करायची, पण आज पाव आणायला कोण नव्हतं, म्हणजे ब्रेड आणायला कोण नव्हतं. तर बघता बघता मुलं कशी मोठी होतात बघा, आणि आशू आता थोडाच कमी राहिला माझ्या उंचीला यायला, तर इतकं कौतुक असतं. तर उठल्या उठल्या एक सवय, प्रेज द लॉर्ड गुड मॉर्निंग म्हणायची ती आमच्या घरी सगळ्यांनाच सवय आहे. तर आशू तेच आलेला विचारत होता की मम्मा आता मी काय खाऊन जात नाही, मी टिफिन घेऊन जातो. मग त्याला सांगितलं बाबा आता पुन्हा पहिल्यासारखं सुरू करू नको, सकाळ सकाळची किरकिर नको, दिवसभराची स्कूल आहे आणि आता तू मोठा झाला आहेस तर पोटामध्ये अन्न असेल, पोट भरलेलं असेल तर आपली बुद्धी देखील चांगली चालते असं त्याला सांगितलं. कारण आता पूर्ण पोर्शन बदलणार, अभ्यासक्रम त्याचा म्हणजे वाढणार, आणि CBSE बोर्ड हा म्हणजे दिल्ली बोर्ड टफ असतो, त्यामुळे बघूया आता कसं काय होते काय नाही. तर देवबापाकडे हीच प्रार्थना की देव लेकरांना ज्ञान बुद्धीने भरो. तर शेंगदाणे संपले होते, तेच पप्पांनी शेंगदाणे आणून दिलेले आहेत आणि दूध वगैरे आणून दिलं, पण पुन्हा मला एक फेरी मारायला लागणार होती. तर इकडे पटपट आवरणार आणि मग ब्रेड आणायला जाणार. तर पप्पांच्या आजारपणामुळे ना बऱ्याचशाच गोष्टी शिकले जबाबदाऱ्या घ्यायला, त्यामुळे गाडी नेण्याचा सराव झाला मला. त्यामुळे अगदी रात्री, आणि हल्ली तर मला ना रात्री यायला 11:30-12 होतात, तर इतका उशिरापर्यंत आमच्या बाजूची जी OPD असते ना ती असते, तर डॉक्टरही उशिरापर्यंत असतात आणि पेशंटला पण आता सवय झाली लोकांना की जेवून खाऊन निवांत येतात. पण खरंच कधी कधी तरी असं वाटतं की त्यांना सांगूयात की बाबा जरा दुसऱ्यांचा पण विचार करा, कारण काय होतं ना पेशंट जितके वेळ येतात तितके वेळ थांबावंच लागतं, कारण औषधं वगैरे द्यायची असतात, कारण रात्री बाकी मेडिकल बंद होतात. आणि कसं असतं प्रत्येक डॉक्टरची औषधं बाजूच्या मेडिकलमध्ये अवेलेबल असतात, त्यामुळे लोक कुठे फिरणार ना हा विचार करून मग मला थांबावं लागतं. तर हे बघा स्वतःशी बडबड करत, विचार करत, काय झाले काय नाही, आता काय करायचं याचं प्लॅनिंग करत काम सुरू आहे. इकडे भात जवळपास शिजत आलेला आहे. त्याच तव्यामध्ये मी काय केलं ना, चपाती दोन करून घेतल्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले आणि मधल्या कुकरमध्ये झटपट अशी भरली वांगी, पण कुकरला करणार आहे कारण कढईमध्ये जर शिजवत गेले ना तर खूप उशीर होईल.
तर तिकडे भात गाळून घेतला आहे, इकडे पटकन आता दूध तापवून घेते. तर पण हे एक बरं आहे की मुलांची शाळा असली ना तर सकाळीच लवकर होतं, तर शाळा जरी नसली तरी पटपट होतात सगळी कामं, पण जरा आणखी स्पीड वाढवावी लागते मग. तर स्कूल बस जाईल ही सगळ्यात मोठी भीती असते. दूध तापवून घेते, तिकडे शेंगदाणे भाजतात. तर कुकरमध्ये एक 4 चमचे तेल घातलं, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि थोडेसे जिरे घातले. जिऱ्यामुळे ना फ्लेवर छान येतो. मी नेहमी जिरे घालते भरली वांगी भरली ढबू काहीतरी करत असताना. कांद्यामध्ये थोडं मीठ घातले की कांदा पटकन भाजतो, त्यामुळे थोडंसं मीठ घातले. कांदा चांगला परतून घ्यायचा. इकडे वांगी तरी चिरून पाण्यामध्ये ठेवलेली आहेत. पुन्हा आता हे मसाला बनवायचा आहे. तर मिक्सरचे जे भांडं मगाशी घेतलं होतं ते चांगलंच होतं वाटण्याचं. त्यामध्ये शेंगदाणे घालते. आणि खरंच सगळ्या ज्या काम करणाऱ्या किंवा घरी असणाऱ्या जरी माझ्या बहिणी असतील तर सगळ्यांना एकच आवर्जून की बेसिक तयारी करून ठेवायची. म्हणजे आलं लसूण पेस्ट तयार करून ठेवली किंवा थोडंसं लसूण सोलून ठेवलं एका डब्यामध्ये, म्हणजे फोडणी टाकण्यासाठी वगैरे बरं पडतं. तर खोबरं जे सुकं खोबरं असतं ना ते छान किसून भाजून जरी बारीक करून ठेवलं ना फ्रीजमध्ये तरी बरं पडतं. आता हे डेसिकेटेड कोकोनट आहे, त्याचा जास्त वापर करते मी, ते आपलं आयतं भेटतं. पण वेळ असेल त्यावेळेस जे सुकं खोबरं आहे ना ते मी बारीक करून भाजून वगैरे पण ठेवायचे. तर शेंगदाणे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि हे सुकं खोबऱ्याचं किस. तर अशी नुसती नाचानाच असते. तर हे दरदरीत पाटण करून घेणार. तर भरली वांगी कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा. तर बघा, एक आई म्हणून आपल्या लेकरासाठी आपण किती करत असतो ना. तर आई वडिलांचा विचार, लेकराचा विचार, नवऱ्याचा विचार, सासरी गेली की सासूसऱ्यांचा विचार आणि बहिणींना काय आवडतं म्हणून बहिणींचा विचार, असं सगळ्या आवडीनिवडी जपत हे आयुष्य सुरू आहे. तर स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांना जो आनंद, म्हणजे इतरांसाठी जगण्यात किंवा इतरांसाठी एखादी गोष्ट आपण करतो ना मनाने, त्यामध्ये खरंच खूप वेगळा आनंद असतो. आणि परमेश्वर श्रमाचं फळ हे नेहमी देत असतो. भले उशीर होईल पण श्रमाचं फळ हे भेटतं, मला पूर्ण विश्वास आहे. तर दरदरीत वाटण करून घेतलेलं आहे, त्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर घातली आहे, मीठ घातलं आहे आणि हळद, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी म्हणजे कोल्हापुरी मसाला आणि थोडंसं तेल. हे सगळं मिक्स करायचं आणि छान वांगी भरण्यासाठी जो मसाला आहे तो तयार करायचा. तर कांदा इकडे छान परतला आहे. आता यामध्ये टोमॅटो घालते. तर या कामाच्या घाईमुळे ना मला आठवत नाही मी कढईमध्ये शक्यतो खूप कमी वेळा भाजी केली वांग्याची. गडबड असते ना, त्यामुळे ते शक्यतो कुकरलाच झटपट भरली वांगी वगैरे बनवते. तर एरवी काय करते, दुपारी पटकन आले ना मी त्यावेळेस वांगी बनवायची वगैरे, पण आज सकाळीच बनवते. तर एक एक करून वांग्यांमध्ये मसाला भरून घेते. तर याच पद्धतीने सेम ढबू मिरची पण छान होते, दोडकाही छान होतो. तर ज्या भाज्या आवडतील ना त्या अशा भरून करायच्या. तर छोटे छोटे बटाटे असतील ना तेही छान होतात. तर बटाटे भरायला शक्यतो म्हणजे कठीण होतं, ते कट वगैरे करायला गेल्यानंतर ते व्यवस्थित होत नाही, त्यामुळे सेम स्टफिंग करायचं आणि त्यामध्ये बटाटे चिरून घालायचे, तरी पण छान होतं. टोमॅटो चांगला परतल्यानंतर मी थोडंसं हिंग आणि पुन्हा त्यामध्ये कोल्हापुरी मसाला घातलेला आहे म्हणजे चटणी, त्यामुळे देखील ग्रेव्हीला चव छान येते. आणि आता एक एक करून यामध्ये वांगी घालते. तर वांगी घातल्यानंतर थोडी वाफवून घ्यायची, लगेचच त्यामध्ये पाणी घालायचं नाही तर चव लागत नाही. आणि बटाटे बघा, तर बटाटे खूप लहान चिरलेले नाही आहेत, म्हणजे चौकोनी फोडी केलेल्या नाही आहेत, अशा मस्त लांबट फोडी केलेल्या आहेत. तर फक्त जे थोडंसं काय म्हणतात त्याला सारण राहिलं होतं मसाला, त्यामध्ये न कळत थोडंसं पाणी घातलं आणि ते त्यामध्ये ओतलेलं आहे. इकडे भात तयार झाला आहे, तिकडे दूध तापतं आहे. तोपर्यंत पटापटा जमेल तसं ओटा आवरायचा, कारण त्या ओटावर पसारा पडत गेल्यानंतर ते मोठं टेन्शन असतं. तर ओट्यावरचा पसारा लगेच लगेचच आवरायचा. तर आता चॉपिंग बोर्डचं काम झालं आहे, त्यामुळे ते तिकडे धुवून ठेवलेलं आहे. पण आमटी तरी झाली, भाजी पण जवळपास झाली, फक्त शिजायची बाकी आहे.
पुन्हा आशूचा टिफिन भरायचा आहे, पाण्याची बॉटल भरायची आहे, तर काम करताना सतत काहीही झालं तरी ते हात धुवायचे 10 वेळा आणि हा ओटा पुसायचा, तर ही जवळपास सवयच लागून गेले. त्यामुळे पाणी नसेल ना खूप प्रॉब्लेम होतो. तर हे बघा, ज्या दुधासाठी इतका वेळ वाट बघत होते, जरा नजर चुकली ना लगेचच दूध उतू जातं. तर दूध उतू जाता जाता वाचवलेलं आहे, पटकन बंद केलं. तर वांग्यावर ना उलटं झाकण ठेवलेलं आहे कुकरचं, जेणेकरून वाफेवर ते छान होईल. तर मी ब्रेड आणायला गेले होते आणि कॅमेरा मी बंद करायचं विसरले, म्हणजे मोबाईलचा कॅमेरा बंद करायचं विसरले. तर मी मम्मीला सांगून गेले होते की फक्त लक्ष दे जरासं, जर उशीर वगैरे झाला तर. भाजीमध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे, झाकून फक्त ठेवलं आहे. तर प्रत्येक आईला आपल्या लेकराची काळजी असते, म्हणून मम्मीने विचार केला की ती येईपर्यंत सगळ्यात मोठं जे काम असतं ना आमचं, ते म्हणजे आशूला भरवायचं. ते मम्मी म्हटली करून घेते. तर मम्मीला माहीत नव्हतं कुठे काय ठेवले, तर बिचारी आपली शोधत होती. तर वाटाण्याची आमटी आणि चपाती मी येईपर्यंत मम्मीने आशूला भरवायला सुरुवात केली होती. मग मला पण आल्यानंतर बरं वाटलं, चला बाबा हे म्हणजे शाळेचा पहिला दिवस आणि मग आशू या गोष्टीमुळे खूप किरकिर करतो, तरी आता बऱ्यापैकी फरक पडला आहे त्यामध्ये. तो म्हणजे असं जितक्या प्रमाणात आधी ऐकत नव्हता ना, तितका थोडा ऐकतो, म्हणजे समजतं त्याला आता. आणि मम्मी पण सांगत असते बाबा बुद्धी चालायला पाहिजे, तर पोटभर खायला पाहिजे, असं तसं दोघांचं सुरू असतं काही काहीतरी. तर सांगितल्याप्रमाणे तिने एकदा भाजी चेक केली आणि आशूला तिने भरवायला सुरुवात केली होती. तोपर्यंत मी आले आणि बघा मस्त वांगी वाफवली गेली आहेत. आता यामध्ये जे पाणी होतं, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं, ते थोडंसंच घालायचं, जास्त नाही. आणि अगदी एक शिट्टीमध्ये वांगी परफेक्ट शिजतात. तर जून वगैरे वांगी असतील ना तर 2 शिट्टी करून घ्यायची. पण इथं कोवळी वांगी होती आणि आधी वाफवून घेतली होती, त्यामुळे एक पूर्ण शिट्टी जरी नाही दिली ना, फक्त शिट्टी भरून घ्यायची आणि कुकर बंद करायचा, म्हणजे अगदी परफेक्ट वांगं होतं. इथे आशूसाठी पाण्याची बॉटल धुवून घेते, ती भरून घेते. चहासाठी पाणी ठेवलेलं आहे. पटकन भाजी देखील होईल. पुन्हा मला आशूचा टिफिन पॅक करायचा आहे. आज खरंच नुसते अक्षरशः नाचानाच झाली. तर खरंच मला देखील प्रश्न पडतो की एवढी मी नाचते, अजिबात बसायला देखील वेळ नसता मी चालते कमी आणि नुसती पळत असते, धावत काम करत असते, तरीही म्हणायला पाहिजे तेवढं वजन कमी होत नाही. तर त्याची कारणं वेगळी आहेत, थोडं मी आपलं असंच मस्करीत म्हटलं. तर लोकं कसं वरवरचं म्हणजे बघून असं काय म्हणतात त्याला अंदाज बांधत असतात, तर लोकांना माझ्याकडे बघून असं वाटत असेल काय सुख आहे हिला, नुसती बसून खात वगैरे असेल. पण जाड माणसं काय बसूनच खातात आणि खूप खातात असं नाही. तर चला, काम करण्यासाठी देवबाप्पाने सहाय्य केलं. आशूची सुट्टी संपली, शाळेचा पहिला दिवस, तर खूप एक्साइटमेंट होती, खूप उत्साह होता की कशी स्कूल आहे, काय अनुभव आहे, आशूला आवडते की नाही. कारण आशूचं आता आल्यापासून एकच ठरलेलं आहे, काही झालं की म्हणून मी इथं राहत नाही, म्हणून मला वेंगुर्ल्याला जायचं आहे, मला वेंगुर्ल्याला जायचं आहे, मला वेंगुर्ल्याला जायचं आहे. तर तो इकडे एकदा रुळला की मग काही टेन्शन नाही. तर लोनूमुळे पण खूप सोपं पडलं, कारण ॲडमिशन करायला तीच गेली होती, परत आशिषला पहिल्या दिवशी सोडायला तीच जाणार होती. तर जशी इथे नसले की मग खूप गडबड होते, आणि मला इतकी परफेक्ट अजून गाडी येत नाही, जशी म्हणजे बाहेर वगैरे घेऊन जायला आणि मुलांना वगैरे घेऊन जायचं म्हटलं तरी भीतीच वाटते. मी लोकली इथले आहे, तर म्हणजे मेडिकलपासून ते घर, घरापासून ते मेडिकलपर्यंत गाडी चालवते, पण अजून बाहेर कुठे गेलेली नाही आहे. तर इकडे डबा तरी त्याचा बनतो आहे, चहा ठेवलेला आहे, तोपर्यंत पप्पांना नाश्ता देते. तर ॲसिडिटी व्हायला नको म्हणून लिंबू, वाटाण्याची उसळ, फरसाण आणि ब्रेड. तर आमच्याकडे आता जास्त करून असं मालवणी पद्धतीचे उसळ पाव, मध्येमध्ये कधीतरी कोल्हापुरी मिसळ पाव, सगळं आता मिक्सच झालेलं आहे मिसळीप्रमाणे. तर आशा आहे तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील. बडबड जरा जास्त होते, पण काय करू, जे आहे ते सांगायला तर पाहिजेच. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया नव्या ब्लॉगसह, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा, माझे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत रहा. स्टे कनेक्टेड, स्टे हेल्दी, स्टे हॅपी, गॉड ब्लेस यू ऑल. तर अजून युनिफॉर्म दिलेला नाही आहे, 1-2 दिवस थोडं ॲडजस्ट करायला पाहिजे. तर आशू चालला आहे स्कूलला. व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. बाय बाय.